विधानसभा निवडणुकांची तयारी विविध पक्षांकडून सुरू झाली आहे. देशासह राज्यात काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. यामुळे अनेक राज्यातील काँग्रेस नेते पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आलं आहे. महाराष्ट्रातही काँग्रेसचे अनेक नेते भाजपवासी होताना दिसून येत आहेत. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी या कामी महत्वाची जबाबदारी पार पाडली आहे. तर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काँग्रेसचे आमदार आणि नेत्यांना फोडण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे. जी मुख्यमंत्री लगातार लोगों को फोन कर रहे हैं भाजपा में आने के लिए तोड़फोड़ करने की उनकी नीति है चल रहा है. राज ठाकरे की पार्टी महाराष्ट्र उमर सेना को भी क्या विधानसभा चुनाव में अभी तक इसमें कोई चर्चा नहीं है. इस विषय विचार को विमर्श हो रहा है अभी तक कोई चर्चा नहीं इस विषय में. ते प्रलोभनाचं मला सांगता येणार नाही पण अनेक लोकांनी मला सांगितलं की मुख्यमंत्र्यांचे त्यांना फोन आले आमदारांनी काही सांगितलं प्रयत्न चालू आहेत माणसं फोडण्याचा प्रयत्न चालू आहे. ते सर्व प्रयत्न करतात मुख्यमंत्र्यांचा फोन ते देवाचा फोन आला सगळं लोकांना काही वाटतं ऐसा आहे. मुख्यमंत्रीने पहिलेही कहा की साम दाम दंड भेद का इस्तेमाल करेंगे तर करी रहे. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी टिळक भवन मुंबई येथे आज बैठक पार पडली. या दरम्यान त्यांनी माध्यमांशी बातचीत केली असता हा आरोप केला आहे. पराभवाची समीक्षा करण्यासाठी मित्रपक्षांशी बोलण्याआधी पक्षातील लोकांची भूमिका काय आहे हे जाणून घेण्यासाठी जिल्हानिहाय बैठकी घेतली आहे. ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसचा पराभव झाला आहे अशा ठिकाणी जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्षांनी राजीनामे दिले आहे असंही अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे. आता अशोक चव्हाणांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा HW मराठी. आमच्या सर्व बातम्या वाचण्यासाठी HW मराठीचे ॲप डाउनलोड करा. नमस्कार. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा. आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.